मित्रांनो, मराठी डिस्कवरी वेगवेगळे व्हिडिओ आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहे. आजही असा एक आगळा वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तो व्हिडिओ आहे घाट माथ्यावरचं गाव, अर्थात कोकण आणि देश यांच्या सीमारेषेवरचं गाव. मित्रांनो, काही गावं अशी असतात जी वैभवशाली असतात, ज्यांनी वैभवशाली इतिहास अनुभवलेला असतात. आज ज्या गावाचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे, त्या गावांना ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक असे आणि व्यावसायिकदृष्ट्या वेगवेगळ्या पद्धतीचा वैभवशाली इतिहास त्यांना अनुभवलेला आहे. ज्या गावानं अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये नंबर एकचं मध उत्पादनाचं कार्य त्या गावानं केलं इतिहासामध्ये. आत्ताही मध उत्पादन होतं, पण फार कमी पद्धतीनं. ज्या गावानं रती महारती दिलेल्या आहेत, ज्यांची नावं जर तुम्ही ऐकलात तर आश्चर्य होईल, आश्चर्य वाटेल तुम्हाला. आणि ज्या गावाच्या गल्लीतून नदी वाहते, होय मित्रांनो, ज्या गावाच्या गल्लीतून नदी वाहते, असा एक आगळा वेगळा गाव मी तुम्हाला दाखवणार आहे. आज मराठी डिस्कवरीसाठी हा एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे, ज्या गावाच्या गल्लीतून नदी वाहते. मित्रांनो, पाऊस असल्यामुळे हा व्हिडिओ मी थोडासा आवाजासाठी आत घेतो आहे, बाकी सगळा प्रवास आपला पावसातून सुरुवात होईल. चला तर बघूया गावाच्या गल्लीतून वाहणारी नदी कशी आहे आणि तो गाव नेमका कसा आहे. चला तर मित्रांनो, हसा हा आमचा प्रवास सुरू होतो गारगुटीपासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिवडाव या गावापर्यंत. अर्थात शिवडाव हे गाव सध्या शिवडाव सोनोडे या घाटामुळं अधिक चर्चेत आहे, आणि त्यामुळं हा रस्ता अतिशय चांगल्या धाटणीचा पक्क्या स्वरूपाचा बांधलेला दिसतो. त्यामुळे प्रवास करताना फारसा कुठं अडथळा निर्माण होत नाही, पण जाताना तुम्हाला दुतर्फा लागणारी वेगवेगळ्या पद्धतीची झाडं, ऊस, बहात, नाचणी यासारखं पीक मात्र तुम्हाला निदर्शनास पडायला लागतं. आणि मग तुमचा हा अतिशय सुखरूप स्वरूपाचा प्रवास या शिवडाव नावाच्या तिट्ट्यावर येऊन थांबतो. शिवडाव नावाच्या तिट्ट्यावर आल्यानंतर तुम्हाला पाटगाव, शिवडाव आणि नाईकवाडी असा एक बोर्ड दिसतो. खरं तर शिवडाव आणि नाईकवाडी हे एका दिशेला गारगोटीकडून जाताना उजव्या बाजूला दिसतात, आणि तिथून तो सोनवडे घाटापर्यंतचा रस्ता बांधणीची सुरुवात झालेली आहे. अर्थात शिवडाव सोनवडे घाट रस्ता झाल्यानंतर त्याच्या बरोबर डाव्या बाजूला पाडगावचा फाटा लागतो, आणि इथून 5 किलोमीटर अंतरावर पाडगाव हे कोकणाच्या आणि देशाच्या घाटमाथ्यावर असणारं छोटे खाणी गाव तुम्हाला दिसतं. हा प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीचा होतो, कारण हा 5 किलोमीटरचा प्रवास तुम्हाला देशावरून कोकणात कधी घेऊन जातो हे लक्षात सुद्धा येत नाही, कारण जाताना दाट झाडी, धुकं, पाऊस आणि मग खेड्याचं खेडं पण हळूहळू जाणवत जातं, आणि तो प्रवास तुम्हाला पाटगावच्या गावामध्ये घेऊन येतो. खरं तर पाटगावमध्ये गेल्यानंतर टिपिकल कोकणाची सुरुवात होते. चौकोनी घरं, मंगलोरी खापऱ्या, पारंपरिक पद्धतीनं बांधलेल्या मातीच्या चिऱ्यांच्या भिंती आणि दारामध्ये तुळस सारवलेली अंगणं, हे सगळं तुम्हाला एका बाजूनं दिसायला लागतं. आता याचं हे सगळं रूप पाहिल्यानंतर कडनं आंबा, पणस, नारळ, पोफळीची बागासुद्धा हळूहळू कुठंतरी दिसतात, आणि घरच्या देवांना पूजा करण्यासाठी फुलांची लागवड करणारी झाडांचीसुद्धा लागवड या शेतामध्ये केलेली दिसते. आणि मग एक एक गल्ली पार करत अखंड गाव तुम्ही फिरता. खरं तर हे वैभवशाली गाव आत्ता पहिल्यासारखं राहिलेलं जर नसलं तरी त्यांना अजूनही सिमेंट संस्कृतीचं लागण आपल्या अंगाला लावून घेतलेलं नाही आहे. अजूनही त्याच धाटणीची घरं आणि त्याच धाटणीचं राहणीमान इथं आपल्याला हळूहळू दिसायला लागतं. पाटगाव गाव प्रसिद्ध संशोधक जयंत नारळीकर यांचं गाव, टाडा न्यायालयाचे न्यायाधीश प्रमोद कोदे यांचंही हेच गाव, आणि आता अलीकडं चर्चेत आलेला भाग म्हणजे सचिन तेंडुलकर यांचं मूळ गाव हे पाटगावच आहे असा आजकालचा चर्चेचा विषय. एक एक गल्ली पार करत एक एक गल्लीतून तुम्ही हळूहळू मुख्य बाजारपेठेमध्ये येता. गावाचं वस्तीस्थान ह्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे. बाजारपेठेत जेव्हा जाता तेव्हा बाजारपेठेचा मुख्य भाग म्हणजे शिवाजी चौक. हा शिवाजी चौक पाडगाव गावचे बाजारपेठ, आणि इथली गाव पार आणि गावाचं मुख्य वस्तीस्थान सुद्धा इथं आहे. या गाव पाराजवळ तुम्ही येऊन उजव्या बाजूला जेव्हा जाता तेव्हा उजव्या बाजूला काही अंतरावर गावचं ग्रामदैवत असणारे भद्रकाली देवीचं मंदिर आहे.
त्याच्यानंतर श्रीसंत मौनी महाराज आणि लिंगाची राई ही पाडगावची मूळची आध्यात्मिक वैशिष्ट्य. लिंगाची राईनंतर तुम्ही गावात प्रवेश करतानाच एक जुना चिऱ्यानं बांधलेला पूल दिसतो. हा चिऱ्यानं बांधलेला पूल जो आहे तो पूल शिवरायांच्या काळात बांधलेला असल्याची अजूनही इथली माणसं छातीठोकपणे सांगतात. तो आता नैसर्गिक स्वरूपाचा झालेला आहे. आणि मग गावच्या पाराजवळनं तुम्ही सहज नजर टाकता उजव्या बाजूला तर तिथं वाहताना दिसते वेदगंगा नदी. या वेदगंगा नदीचं आणि या गल्लीचं अंतर किती आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये जर पडलेला असेल तर आपल्या सहज लक्षात येईल. तर वेदगंगा नदी मुख्य बाजारपेठ याच्यामध्ये फक्त 10 मीटरचं अंतर आहे, म्हणजे साधारणतः 30 ते 35 फुटाचं अंतर. या 10 मीटर अंतरामध्ये ही नदी गावच्या वेशीजवळून वाहतेच तर बाजारपेठेला लागून वाहते. हा डोंगरी भाग, इथं 450 mm पाऊस पडतो. मुसळधार पावसानं पाडगाव धरण तुडूंब भरतं आणि नदीला महापूर येतो. नदीला जेव्हा महापूर येतो तेव्हा नदी दुथडी भरून वाहते आणि दुथडी वाहणारी नदी ह्या 10 मीटर अंतरावरून कधी गल्लीत शिरते हे लक्षातसुद्धा येत नाही आहे. आणि म्हणून ही नदी न कळतपणे गावच्या बाजारपेठेमध्ये मित्रांनो शिरते आणि गावच्या बाजारपेठेला नदीचं स्वरूप प्राप्त होतं. त्यामुळं नदीमध्ये गाव आहे की गावामध्ये नदी शिरली आहे हे काही लक्षात येत नाही. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून अशी भावना इथल्या लोकांची होती. श्रद्धास्थान म्हणून याकडं ती पाहतात आणि ही भरलेली नदी अगदी आगळ्या वेगळ्या नजरेनं आध्यात्मिक श्रद्धेनं पाहत ही माणसं कित्येक दिवस राहतात. तर हा आहे नदीचा भाग, ही आहे नदी. पण ती गावामध्ये शिरलेली आहे, गावाच्या गल्लीतून वाहते आहे आणि गावाच्या गल्लीतून वाहून सुद्धा इथल्या माणसांच्या मनामध्ये भय अजिबात नाही. ती याच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात. नदी गावात यावी, गावातलं दर्शन घ्यावं ही एक भावना त्यांच्यामध्ये येते. जुन्या काळी म्हणे अशी नदी गावात आल्यानंतर तिची ओठी खणा नारळाने भरली जात असायची आणि मग ती नदी काही दिवसानंतर आपोआप आपल्या पात्रामध्ये जात असायची. ही अशी श्रद्धास्थानं घेऊन ही गावं अजूनही काही जगत आहेत. म्हणजे गावाच्या गल्लीतून नदी वाहते हा कौतुकाचा विषय अजूनही माणसं इथले अभिमानानं सांगतात आणि अजूनही आजही हे वास्तव तुम्हाला बघायला मिळतं. तर मित्रांनो असं वेगळं वास्तव आज आपण पाडगावच्या गावाच्या गल्लीतलं अनुभवलेलं आहे. बघूया आपण पुढचा भाग. आज जरी हे आध्यात्मिक स्वरूप वाटत असलं तर कधी काळी हेच भयंकर रूप प्राप्त होऊ नये याची भीती मनामध्ये आहे. त्यामुळे किमान राजकर्त्याने किंवा इतर सामाजिक कार्यकर्त्याने किंवा सरकारानं याकडे लक्ष देणं ही फार तितकंच गरजेचं आहे. कारण ही वेदगंगा नदी आत्ता जरी साध्या स्वरूपात वाहत असली तर कधी काळी हिला महापूर येईल आणि कधी घशात गावाला घेऊन जाईल हे काही सांगता येत नाही. मित्रांनो अशा पद्धतीने ह्या संपूर्ण गावाचं दर्शन मी तुम्हाला घडवलं. या भागामध्ये ही जी सगळी पर्यटन स्थळं आहेत, म्हणजे पाडगावापासून रांगणा, पाडगावापासून सिद्धाच्या गुहा, पाडगावापासून पाडगाव धरण, पाडगावातील मौनी महाराज मठ, पाडगावातील भद्रकाली मंदिर आणि आसपासचा सगळा निसर्ग परिसर, नाईकवाडीचे धबधबे, हे सगळे पर्यटनाचे सगळे केंद्रबिंदू आहेत. आणि या सगळ्या पर्यटनाची सहल तुम्हाला रॉयल कॅम्पिंग क्लबच्या माध्यमातून घडवून आणली जाते. आणि म्हणून तुम्हाला माझ्याबरोबर जंगल फिरायचं असेल, तुम्हाला या एरियामध्ये फिरायचं असेल, हे सगळं निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये रॉयल कॅम्पिंग क्लब ही वेबसाईटचा पत्ता मी दिलेला आहे, तिथं कॉन्टॅक्ट नंबरही तुम्हाला दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा www.royalcampingclub.com या वेबसाईटवरसुद्धा तुम्ही संपर्क करू शकताय. आणि ही सगळी पर्यटनाची क्षेत्रं जी आहेत ती तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं अनुभवू शकता, त्याची सगळी इत्यंभूत माहिती घेऊ शकताय. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका. तुम्हाला आणखीन अशा पद्धतीचे काही व्हिडिओ जर पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करायला विसरू नका की आम्हाला मराठी डिस्कवरीवर हा व्हिडिओ पाहायला आवडेल असंही सांगायला विसरू नका. तर मित्रांनो माझं ट्विटर अकाउंट आहे, माझं फेसबुक अकाउंट आहे, त्यालाही तुम्ही लाईक करायला किंवा त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला तर बघूया आपण
पुढचा नवीन काय व्हिडिओ आपल्यास भेटीला येतो आहे तो।